बदलापूर शहर म्हणजे घोटाळ्यांचे शहर म्हटले जाते. महिला दिनानिमित्ताने संपूर्ण भारतात सर्व प्रकारे महिलांना सुरक्षित आणि सुरक्षेबाबत कार्यक्रम घेत आहे. पण कुळगाव बदलापूर शहरामध्ये महिलांना शासनाने आरक्षण दिलेले कात्रप सर्वे नंबर 300 क्रमांक 6 आणि 7 जागेवर महिला आरक्षण राखीव ठेवले होते. या कुळगाव बदलापूर शहर म्हटले की भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आगार शहर म्हणतात. TDR घोटाळा असो, प्रशासकीय भवन इमारत भुयारी गटारीचा घोटाळा असेल किंवा स्ट्रीट लाईटचा घोटाळा असेल, तसेच कुळगाव बदलापूर शहरातील आरक्षित जागेवर बोगस खोटा करारनामा करून 200 करोड किमतीचे मॉल बांधून करोडो रुपयांचा महाघोटाळा केला. कुळगाव बदलापूर शहरामध्ये एक मोठा घोटाळा आपल्या समोर दिसत आहे. ही इमारत महिला आरक्षण जागेवर आहे आणि आपण पाहत असाल या इमारतीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नाव आणि बोर्ड दिसत नाही. ही इमारत महिलांसाठी आरक्षण प्लॉट असून या महिलांना कुठल्याही प्रकारे सुविधा मिळत नाही. महिलांसाठी कुठल्याही लोककल्याणासाठी काम होत नाही. तसेच या इमारतीच्या विवेक वाईन शॉपच्या दुकानास नगरपालिकेने परवाना कसा दिला आणि या इमारतीमध्ये माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना 2-2 फ्लॅट देण्यात आले कशासाठी आणि का, या संबंधित नुसती सामान्य IPR कार्यकर्ते प्रवीण राणे यांनी माहितीच्या अधिकाराच्या आधारे माहिती मिळवून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. महिलांनी देखील संताप व्यक्त केला आहे. बदलापूर शहरातील भ्रष्टाचार कधी बंद होईल, या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे. बदलापूर शहरामध्ये निवडणुकीच्या वातावरण चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी कार्यक्रम चालू आहेत. पैठणींचा कार्यक्रम असेल, संगीत खुर्ची असेल, लांब उडी, उंच उडी, भरपूर कार्यक्रम होत आहेत. पण आजच्या परिस्थितीमध्ये आपल्यासमोर जी जो घोटाळा उघडकीस आलेला आहे, खरोखर हा खूप वाईट परिस्थिती बदलापूर शहरामध्ये आहे. आत्तापर्यंत बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झालेले आहेत. TDR घोटाळा असेल किंवा प्रशासकीय इमारत भवन घोटाळा असेल, अशा प्रकारचे मोठे घोटाळे बदलापूर. सर्वे नंबर 30.6 ये महिला आरक्षण की जगह थी, इसको रिजर्वेशन एकोमेंडेशन में इस प्लॉट को डेवलप किया गया है. एक पर्टिकुलर जो स्क्वायर फुट जो कंस्ट्रक्शन था वो नगर पालिका को हस्तांतरित करना था और जो जो हॉल जो नगर पालिका के कब्जे में आने वाला था उसमें महिलाओं के उत्थान के लिए काम किए जाने थे, सिलाई कढ़ाई सिखाना या कंप्यूटर प्रशिक्षण देना. लेकिन नगर पालिका ने यह न करते हुए हॉल को किराए से दिया जा रहा है और यह कॉन्ट्रैक्ट 9 साल के लिए दिया गया था और इस संबंध में एक FIR भी दर्ज हुआ है. दूसरी बात, अगर ये रिजर्वेशन लैंड है और वो भी महिलाओं संबंधित है तो यहाँ पर वाइन शॉप का क्या काम है. दूसरी बात, ये पॉलिटिकल प्रेशर, अंडर पॉलिटिकल प्रेशर इस बिल्डिंग को गलत तरीके से परमिशन दिया गया है. इस बिल्डिंग में बेसमेंट नहीं है जबकि प्लान में बेसमेंट दिखाया गया है. एक लेटर में चीफ ऑफिसर ने खुद मान्य किया है कि ये बिल्डिंग में बेसमेंट नहीं है, इसका मतलब ये बिल्डिंग इलीगल हुई है.